खासदार हेमंत पाटील यांना विदेशातून धमकीचा फोन. मागच्या आठवड्यात खासदार हेमंत पाटील यांना विदेशात बसलेल्या पन्नू नामक व्यक्तीने फोन करून धमकी दिली आहे. इंग्रजीत बोलणाऱ्या या व्यक्तीने भारताविरोधात गरळ ओकत 26 जानेवारीला बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचे सांगून स्वतःला वाचवायचे असेल तर वाचवा असे त्यांनी खासदार पाटील यांना बोलून दाखवले. दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन त्यांना आलेल्या धमकीची माहिती दिली आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगून खासदार पाटील यांनी सर्वांना सावध राहण्याची गरज असल्याचे लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पहिला फोन 14 डिसेंबरला आल्यानंतर 20 तारखेला पुन्हा 2 धमकीचे फोन आल्याचे पाटील यांनी सांगितले. हे फोन वेगवेगळ्या देशातून आले होते. देशातील बड्या राजकीय नेत्यांना विदेशातून धमकीचे फोन येत असल्याच्या घटना अधूनमधून घडत असताना हा गंभीर प्रसंग खासदार हेमंत पाटील यांच्यावरही ओढावला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या 2 दिवसांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय कॉल त्यांच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी तो फोन घेतला. समोरून इंग्रजी भाषेत बोलणाऱ्या पन्नू नामक व्यक्तीने भारताविषयी आक्षेपार्ह बोलत आमची ताकद तुम्हाला दाखवून देऊ असा इशारा दिला. एवढ्यावर न थांबता त्या व्यक्तीने 26 जानेवारीला भारतात बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकी देत स्वतःला वाचवा असे खासदार पाटील यांना सांगितले. दुसऱ्यांदा त्यांना आलेला फोन इजिप्त या देशातून आला होता. त्यापूर्वी फोनवर संवाद साधणाऱ्याने त्याचे नाव पन्नू असल्याचे सांगितले. पन्नू नावाचा व्यक्ती कोण आहे हे माहीत नसले तरी या नावाबाबत वेगवेगळी चर्चा होत आहे. दरम्यान धमकी देणारा इसम त्याने आपले नाव पन्नू सांगितल्याने या फोन कॉलला गंभीरतेने घेत खासदार हेमंत पाटील यांनी ही बाब लोकसभा सभापती बिर्ला यांच्या निदर्शनात आणून दिली. या फोन कॉलच्या संभाषणात येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आल्याने सर्व दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फोन आला 14 डिसेंबरच्या रात्री 10:08 इंग्रजीमध्ये व्यक्ती बोलत होती. पन्नू म्हणून त्यांनी नाव सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की हिंदुस्थानला आम्ही आमची ताकद दाखवून दिलेली आहे आणि 26 जानेवारीला आम्ही मोठे स्फोट करू, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वतःला वाचवा अशा पद्धतीचा फोन आला. यानंतर मी दिनांक 15 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांना समक्ष भेटून ही गोष्ट कानावर घातलेली आहे. त्यांनी DG आणि त्याचबरोबर ब्रिजेश CM यांना या संदर्भामध्ये योग्य ते आदेश दिलेले आहेत. परंतु परवाही 20 डिसेंबर रोजी +20 या कोडवरनं परत 2 फोन आलेले आहेत. हे फोन काही मी उचलले नाही, परंतु या संदर्भामध्ये माननीय अध्यक्ष ओम बिर्लाजी यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये मी तक्रार दिलेली आहे. तसेच या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी, गृहमंत्री माननीय अमित शहासाहेब यांच्याकडे लेखी या संदर्भामध्ये मी तक्रार दिली. याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्रीताई हेमंत पाटील यांनी आपली बाजू मांडत माझा देशाच्या सुरक्षेवर विश्वास आहे असे मत व्यक्त केले आहे. मी मराठीतच बोलणार आहे. देश प्रचंड सुरक्षित आहे माननीय नरेंद्रजी मोदी आणि सगळेच आपले देशाचे संरक्षण करणारे सगळे बांधव यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी, देशातील नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही आहे. याच्या आधीही देशवासियांना धमक्या देण्याचे अनेकदा प्रयत्न झाले आहेत. त्याच्यामुळे आमचे सर्वच रोजचे कामं सुरू आहेत. माननीय सांसद हेमंत पाटील साहेबांनी वरिष्ठांना ती माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे देशपातळीवर वरिष्ठांच्या पातळीवर योग्य ती खबरदारी घेतल्या जाईलच. धन्यवाद.